Sir, minute to. ठीक है सर, कर दो काय रे लवकर आलास. हो ते जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. साहेब मला ही रिक्षा नकोय. काय नकोय म्हणजे? घरी बसणार का वायकांसारखं कि चाललास गावाला? नाही नाही साहेब असं काय नाही, ठीक आहे ना. हा माझा शेवटचा हप्ता आहे. आज नंतर मला रिक्षा नको. आला का? नाही आला. अजून नाही आला. आता बोललो ना आला मग रागवतो का? असं नेहमीच आहे, दर वेळी लेटच येतो. अरे आला बघ माझं ये. या या बसा बसा. कुठे होतास रे? ते साहेबांकडे होतो. त्या साहेबांनी का उलटच उलट बोललो ना तुला? ना म्हणजे तो ते रिक्षाचं बोलायला गेलेला ना. हा बोललो मी त्याला काही एवढं पटलेलं दिसत नव्हतं, पण माझं तर ठरलंय. हे चांगलंय. माधव पण आहे. अहो तुम्ही आओ या बसा बसा ना बसा बसा बसा. हे राजू एक चहा लागेल ना? अहो माधव सर फक्त चहा. अहो मिठाई मागू. अहो मिठाई. तुमचा लोन पास झालंय काय? अहो खरंच अहो तुम्ही तर फार मोठा काम केलं. माझ्या डोक्यावरचा सगळा बारा झलका केला तू. त्यात काय सर, हे आमचं कामच आहे ना. आणि हा पेपर वर्क राहिले तर त्यावर तुमची साईन हवं. हा हा द्या. कुठे हा आता तुमचं काम झालंच म्हणून.
चला आम्ही निघतो साहेब. हो चला चला रे मग मी पण निघतो. कुठे? अरे तुमच्या वहिनीसाठी गुड न्यूज द्यायला. संध्याकाळी भेट. हा ए चल दिल्या. हा चल चल. हे भाडे काय केले? काय केलं काय केलं तो बापाचा रोड आहे. अरे बापावर असं कसं बोलता तुम्ही? मी नाही बोला तुम्ही. अरे एक मिनिट. अरे हो भाऊजी हो हो सांगते मी त्यांना. आले बहुतेक ते ठेवते मी. अहो अहो हे काय झालं? अहो लागलं कसं तुम्हाला? अरे सांगा तरी का. घरी आलो की सुरू श्वास तरी घ्यायला दे. अहो इकडे मर मर करून रिक्षा चालवतोय आणि तुझी नुसती किर किर. एक गोष्ट बरी होत होती त्यात सुद्धा विघ्न. हे बाबा बाबा कसला राग रे तुला? आधीच माझ्या जीवनाची एवढी वाट लावलीस अजून अजून काय काय घडवणार आहेस? चायला संपव. देवासमोर असं काही बोलू नका. हे बघा सांगा तरी काय झालंय. त्या भाड्याने येऊन ठोकली माझी रिक्षा, नुकसान केलं आणि हराम कर मलाच मारायला आला. तात अजून पैसे गेले. अहो असं तेसांचं अभद्र बोलू नका. थांबा मी औषध आणते. हे घ्या. हे काय इतके पैसे कुठे झाले तुझ्याकडे? साठवलेत. नको ते. मी काय कमी पडतोय? मी आहे करीन स्वतः काहीतरी आणि तुला हे काय करायची गरज नाहीये. अहो हे इतकं तरी करू द्या मला आपल्या इच्छेसाठी. आणि यात काय स्त्री आणि पुरुष? रिक्षा घ्यायचं मागचं कारण माहित आहे मला. आणि देवाला असं बोलून कसं चालेलो? खरं तर आपल्या पांडुरंगांची परिस्थिती पण आपल्यासारखीच आहे. एकटा इथेवर उभं राहून संपूर्ण सृष्टी पेलवली जात नाही त्याला. म्हणून सोबत रखुमाई नाही उभं राहिली की कसं सगळं नीट होतं बघा. हे घ्या. तुम्हाला नीट चालवता येत नाही मग कशाला वापरतात रे रिक्षा? साहेब जो काय खर्च होईल मी भरायला तयार आहे. ते तुला द्यावाच लागेल समजलं ना? चल काय सतीश कितना आहे का खर्च? आणि काय रे तू नक्की कशाला सोडणार होतास रिक्षा? म्हणजे भाऊ साहेब तसं काय नाही हो. ते मी लोन काढलेला नवीन रिक्षा सांग. स्वतःची रिक्षा माझ्या मालकीची रिक्षा. नवीन कितीचा लोन घेतलास? 1.5 लाखाच. आता डाऊन पेमेंटचे पैसे भरू शकणार नाही म्हणून लोन तर गेलाच. त्याची वाट लावली असती. तुला नवीन रिक्षा आली होती मला सांगायचं ना, मीच दिली असती. चल एक काम कर, ही रिक्षा घे तू, त्याला रिपेअर कर आणि उरलेले पैसे मला दे इन्स्टॉलमेंट. काय कसला विचार करतोस? बोल चालेल. हो साहेब
चालेल देईन मी. महाराज तीन वडा पाव. काय रे माधव आज इकडे कसा? अरे ते इच्छाला डॉक्टर कडे घेऊन गेलेलो रे. काय झालं काय? नाही म्हणजे काय सिरियस वगैरे नाही ना? ते नाही नाही ते नॉर्मल चेकअप. नाही डॉक्टरने नवीन औषध लिहून दिले बस बाकी काय. हा ना काय असेल तर सांगत जा मामा. आपण चला ना लवकर घरी, मला छोटं बीन बघायचं टाइम झालाय आता. हो तू रिक्षात बस मी आलो. चल रे मी पण निघतो. हा चल चल भेट नंतर. हो गया ए इच्छा भाई छोटा भी वाट बघत असेल ना. चला काय लो पप्पा ते रवि काकांनी बघा ना कसं छान पैकी त्यांच्या रिक्षावर आकाश याचं नाव लिहिलंय. तुम्ही पण लिहा ना आपल्या रिक्षावर माझं नाव प्लीज पप्पा पप्पा प्लीज. हो हो बस बस लावू आपण तुझ्या नावाचा स्टिकर आपण नक्कीच लावू. प्रॉमिस? हा प्रॉमिस. चल स्टिकर. हो साहेब. नाही रे सर सर अहो साहेब मला कोणत्या सिनेमावाल्याचा फोटो नाही लावायचा आहे. हो मला माझ्या मुलीचं नाव लावायचं आहे. हे बघ ते काय पण असू दे रिक्षा आहेत पाट्या नाहीत तुमच्या मनात आलं तुम्ही लावले धंदा आहे माझा. अहो साहेब ते सगळं पटतंय मला पण बघा ना काय होत असेल तर. अहो साहेब मी माझ्या मुलीला ते काय प्रॉमिस केलंय. हो अरे चल ठीक आहे तुझा रोजचा हप्ता किती आहे? 300. 300 बरोबर. 150 दे अजून आणि लावत लावायचं त्याला. साहेब 150 जास्त आहेत सोड मग लावत. साहेब 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 मी देईन देईन मी देईन देतो मी. हा ठीक आहे बरं लाव. चल आपको उसकी कंडीशन तो पता ही है पर आज उसकी कंडीशन और बिगड़ गई है. इस उम्र में ऐसी बीमारी को टैकल करना बहुत मुश्किल हो जाता है. हम हमारी पूरी कोशिश करेंगे आप हिम्मत रखिए. पर स्टे स्ट्रॉन्ग.
हाँ हाँ हेलो आरती, इच्छा कशी आहे? अगं मी येऊ का? अहो मी आहे तिच्या जवळ, तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नको म्हणजे काय? अगं ही वेळ आपल्या मुलीवर येईल असा कधी विचार केला नव्हता मी. अहो तुम्ही असं खचू नका हो, आजवर तुम्ही आमच्यासाठी दर वेळी उभं राहिलात, तर आज असं खचून कसं होईल? माझं ऐका, एवढी काळजी करू नका. तो आहे ना आपल्या पाठीशी, तो सगळं बरं करेल. तुम्ही झोपा. साहेब, हे काय आहे? 300 हप्त्याचे आहेत ना स्टिकरचे? अहो साहेब, माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हो, तर तिथे औषधांवर लई पैसे खर्च झाले. अहो मी पुढच्या हप्त्यात नक्की देणो. स्टिकर काढ, तुम्ही तुला आधीच बोललो स्टिकरचे 150 होती. काढ स्टिकर. अहो साहेब राहू द्या ना साहेब, मी स्टिकर काढ माधव. अहो साहेब माझी परिस्थिती समजून घ्या ना. मी काढ पुढच्या. माधव स्टिकर तू काढतोयस की मी काढू? स्टिकर काढ, स्टिकर काढ. हॅलो आरती बोल. आपली इच्छा आपल्याला सोडून गेली. हॅलो हॅलो हॅलो.